तुम्ही जर समोसा प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. समोस्याच्या गोड चटणी चक्क मेलेला उंदीर आढळलाय आणि या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल जवळ असलेल्या शारदा स्वीट सेंटरच्या समोस्याच्या गोड चटणीत मेलेला उंदीर आढळला. ही घटना गणेश चतुर्थीच्या दिवशी घडल्याची माहिती मिळते. या प्रकरणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी चौकशीचे आदेश दिलेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनानं चटणीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत. तसेच हे दुकान बंद करण्याचे आदेश देखील दिले. गणेश चतुर्थीच्या दिवशी एका ग्राहकाला देण्यात आलेल्या समोशाच्या चटणीमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळला. या आणि अशा घटनांमुळे खाद्यपदार्थ विक्रेते ग्राहकांच्या आरोग्याशी कशा प्रकारे खेळतात हेच दिसून येते. या प्रकारावर सर्वत्र टीका होत आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचं या निमित्तानं समोर आलंय. अनेकदा हे पदार्थ अस्वच्छ ठिकाणी तयार केले जातात, योग्य ती खबरदारी घेण्यात येत नाही आणि त्यामुळेच अशा दुकानांवर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे.